विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। मला सांगण्यास अतिशय आनंद होतोय की काल मी कोल्हापूरला गेलो होतो आणि राजश्री छत्रपती शाहू कॉलेज, जे कोल्हापूरचं विवेकानंद शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे, त्याच्यानंतर न्यू मॉडेल कॉलेज त्याच संस्थेचं कॉलेज आहे, अतिशय भव्य कॉलेज आहे लक्षात घ्या। आणखीन एक विवेकानंद कॉलेज पण त्या ठिकाणी आहे, खूप छान कॉलेज आहे। तिथल्या बऱ्याच विद्यार्थ्यांशी मी बोललो, माझी त्या ठिकाणी दोन सेमिनार झाले, मुलं अतिशय छान होती, अगदी कोऑपरेटिव्ह होती। ओके, जवळजवळ तास दीड तास मी त्यांच्याशी बोललो। एक रियालिटी किंवा एक वास्तव माझ्या काही लक्षात आलं, मी तुमच्याशी आज ते शेअर करणार आहे। मुलं अतिशय छान आहेत, अकरावीला त्यांचा सगळा पोर्शन कॉलेजमध्ये कम्प्लीट झाला होता, ट्वेल्थ स्टँडर्डचं पण सगळं ठीकठाक चाललेलं आहे, पण कॉलेज आत्ता सुरू झालं। पण आत्तापर्यंत काय ऑनलाईन एज्युकेशन झालं, हां, कॉलेजमधल्या शिक्षकांनी व्हिडिओ प्रोव्हाइड केलेत ऑलमोस्ट। आता ह्या कॉलेजचा विषय जरा बाजूला ठेवूया, आपण पूर्ण महाराष्ट्राचा विचार करूया। ओके, पूर्ण महाराष्ट्राचा, की प्रत्येक ठिकाणी कॉलेजमधल्या शिक्षकांनी मुलांना व्हिडिओ प्रोव्हाइड केलेत, पण प्रश्न असा आहे की मुलांनी कितपत ते घेतले, कितपत अभ्यासाला वेळ दिला। ऑनलाईन एज्युकेशनचा मुलांना एक प्रकारे कंटाळा आला होता। ओके, लेक्चर्स झूम मीटिंग होत आहेत, मुलं ते व्हिडिओ ऑन करायचे आणि बाकीचा उद्योग करत बसायचे। अटेंडन्स लागली म्हणजे पास, एक्झाम झाल्या, युनिट टेस्ट झाली, सेमिस्टर झाली, प्रिलिम झाली, पण गुगल फॉर्मवरती। हे मान्य केलं पाहिजे की मुलांकडून इथे सुद्धा चुकीचे प्रकार झाले। मग आता रियालिटी अशी आहे, वास्तव असं आहे लक्षात घ्या की 2022 बॅचला आता जाग होण्याची वेळ आलेली आहे। एक्झाम बाळानो होणारच, ऑफलाईनच होणार, रिटर्न एक्झाम होणार। गेल्या वर्षीच्या मुलांना ना ठीक आहे, बोर्डनं काय केलं त्यांना जवळजवळ ठीक आहे, एक्झाम कॅन्सल केली, मार्क देऊन टाकले। दरवर्षी असं बोर्ड करणार नाही आहे, तुम्ही यावर्षी, तुम्हाला सांगतो, दुसरी लाट असताना पण सीईटीची एक्झाम झालेली आहे, नीटची एक्झाम झालेली आहे, जेईईची एक्झाम झालेली आहे, मग बोर्डची एक्झाम होणारच, हे लक्षात घ्या। मग तयारीला सुरुवात केली पाहिजे। बरं, प्रॉब्लेम कुठं होतो मी तुम्हाला सांगू का, हे जे ऑनलाईन एज्युकेशन आपण घेतलं आहे ना, मुलांना असं वाटतंय की आत्ताच कॉलेज सुरू झालं आणि कॉलेजमध्ये परत सगळं परत शिकवलं जाईल। अरे, कॉलेज काय किंवा तुमचा ऑफलाईन क्लास काय की सगळंच ते परत शिकवणार नाही आहेत, तुम्हाला स्वतःहून अभ्यास करायचा आहे। बरं, तुम्हाला स्वतःहून अभ्यास करायचा आहे, होतं काय माहिती आहे का, की जेव्हा एक्झामची डेट डिक्लेअर होते किंवा जेव्हा तुम्हाला कळतं की आता थोड्या दिवसात एक्झाम होणार आहे, थोड्या महिन्यात म्हणूया आपण, मग एक प्रकारचा विनाकारण तणाव निर्माण होतो। मग हा तणाव मला निर्माण होऊन द्यायचा नाही आहे, म्हणून कालपासून आपण काय करतोय की रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला एक डेली टार्गेट देतोय मी। ओके, आम्ही आमच्याकडे पण लिहून ठेवतोय की आज काय टार्गेट दिलं, उद्या काय दिलं, जेणेकरून रोज तुम्हाला नवीन नवीन टार्गेट मिळणार आहे। मी गॅरंटी देतो की रोज 10 मार्काची तुमची प्रिपरेशन होणार आहे, म्हणजे मी जेवढं टार्गेट देईन ना, तेवढं कम्प्लीट केलं तर 10 मार्काची तयारी नक्की होणार आहे। ओके, मग तणाव तर कुठला राहणार नाही। फक्त माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे बाळांनो, हा प्रकार जो आहे ना तो बिलकुल वाईट नाही आहे, बेस्ट आहे। ऑनलाईन एज्युकेशनचे तोटे तुम्ही 1000 सांगाल मला, मी तुम्हाला फायदे सांगतो, लक्षात घ्या। ऑनलाईन एज्युकेशनमुळं खरोखर ज्याच्यापर्यंत ना शिक्षण पोहोचत नव्हतं तिथपर्यंत पोहोचलंय, ग्रामीण भागात पोहोचलंय। आता ग्रामीण भागात रेंज नसते वगैरे असं मला सांगू नका बाळांनो, जिओमुळं सगळंच बदललंय ग्रामीण भागात। आता माझं गाव जिथं आहे साताऱ्यात जेवढी रेंज नाही आहे तेवढी ग्रामीण भागात आमच्या गावात आहे फास्ट एकदम। मुद्दा काय की ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत सुद्धा आता सहज यूट्यूबद्वारे म्हणून आपण एज्युकेशन पोहोचलंय। मी एकटा नाही आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की हजारो चॅनल आहेत, पण सीईटीसाठी जे चॅनल आहेत त्यांचीच मी नावं घेतो। दिनेश सर आहेत, फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर आहेत, ठीक आहे, अजून भरपूर चॅनल आहेत, खूप चॅनल आहेत, लक्षात घ्या। मेन पॉईंट काय आहे की आता तुम्हाला हे मिळतंय, याचा फायदा करून घ्या। ह्याचे तोटे म्हणजे काय माहिती आहे का, डिस्ट्रॅक्शन। हां, पालकांना ऑनलाईन एज्युकेशन का नको आहे माहिती आहे का, कारण पालकांनी बघितलंय की मुलं ऑनलाईन एज्युकेशनच्या नावाखाली मोबाईल घेतलेत पण त्याच्यावर गेम्स खेळत आहेत, टाईमपास करत आहेत, मग हे आता पालकांना नको आहे, त्यांना ऑफलाईनच हवं आहे सगळं। क्लाससुद्धा ऑफलाईन हवा आहे, कॉलेजसुद्धा ऑफलाईन। पण मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं वाक्य परत रिपीट करतो, कोणत्याही क्लासमध्ये नाही कॉलेजमध्ये सगळं परत पहिल्यापासून शिकवणं शक्य नाही आहे, त्यांना शक्य नाही आहे। त्याच्यामुळे माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की डेली आता अभ्यासाला सुरुवात करा। जे आठवड्यानंतर तुमची जी फर्स्ट सेमिस्टर असेल किंवा लकीली काही कॉलेजमध्ये, आता या कॉलेजमध्ये राजश्री शाहू कॉलेजमध्ये दिवाळीनंतर एक्झाम आहे, मग त्या मुलांना चान्स आहेच, त्यांना चान्स आहेच, ठीक आहे। बरं, हे सगळं झालं, आता मला ना कालचे काही अनुभव तुमच्यावर शेअर करायचे आहेत, लक्षात घ्या। मी ह्या दोन कॉलेजमध्ये सेमिनार दिले, इथं जवळजवळ 200 आसपास मुलं होती, इथे एक वर्ग मला त्यांनी दिला होता। मी
ते विवेकानंदची शाळा जी मोठा कॅम्पस आहे त्यांचा कोल्हापूर स्टँडच्या आसपासच तो कॅम्पस आहे मी तिथं होतो तर एक स्टुडंट ना माझ्याकडे बघत गेला जवळ त्याचे पालक पण होते लक्षात घ्या आणि त्यांना जरा पुढे गेला म्हणला त्याच्या आईला हे बहुतेक सह्याद्री ट्युटोरियल्सचे सर आहेत बघा मला थोडासा आनंद झाला असला का ठीक आहे ओळखलं तरी आपल्याला कुणीतरी म्हणूया आपण माझ्यावर माझा एक स्टुडंट पण होता मी त्याला म्हणलं की माझं एक स्वप्न आहे रे असं मुलं यावीत माझ्याजवळ भेटावं त्यांनी माझ्याशी आणि फोटो काढावे माझ्याबरोबर बघा मी नुसता विचार दिला मला असं वाटलं आणि मी तुम्हाला सांगू का पाचच मिनटात एक मुलगा माझ्याजवळ आला आणि तो म्हणला त्यानं मला ओळखलं आणि त्यानं माझ्यावर फोटो पण काढला फोटो मी तुमच्यावर शेअर करतोय बरं का ॲक्च्युली झालंय काय की फोटोमध्ये त्या मुलानं म्हणूया मास्क काढलेला नाही आहे मास्क काढलेला नाही आहे असू दे काय हरकत नाही मुळे त्याचा आडनाव आहे 10वीला 98% त्याचे मार्क आहेत मी त्याला एवढंही म्हणलं म्हणूया लक्षात घ्या की ये माझ्याकडे सातारला आपण करूया अभ्यास काही काळजी करू नको त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद किंवा त्याची जी एक छोटीशी भेट आहे ना खूप खूप मला एक आनंद झाला अगदी कालचं सांगतोय पण मेन मुद्दा मला काय सांगायचा माहितीये का बाळांनो की मेन मुद्दा इथं असा आहे नुसती इच्छा व्यक्त केली की लगेच पूर्ण झाली ना तसंच आहे बाळांनो मोठी स्वप्न बघा आता हे माझं जाऊ दे उदाहरण म्हणूया आपण मी दुसरं सांगतोय की तुम्ही फार मोठी स्वप्न बघा आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा तुम्ही नुसते विचार तरी द्या ना हा तुम्हाला सीईटीमध्ये टॉप करायचा आहे विचार तरी द्या ना 190+ स्कोअर करायचा आहे हा आणि त्याप्रमाणे एफर्ट्स घ्यायला सुरुवात करा तुम्हाला तो स्कोअर अचीव करता येईल नक्की ओके मग आता हा छोटासा व्हिडिओ थांबवायचा आहे मला इथं ओके मी कोल्हापूर भागात सेमिनार घ्यायला सुरुवात केलेली आहे गुरुवारी मी परत असणार आहे कोल्हापूरमध्ये जयसिंगपूरमध्ये असणार आहे पण काय होतं लक्षात घ्या की प्रॉपर रिझल्टची वाट बघतोय मी जेव्हा तुमचे पर्सेंटाईल कळतील ना बाळांनो जेव्हा तुमचे पर्सेंटाईल कळतील ना त्यानंतर माझे ना ऑफलाईन काउन्सिलिंग सुरू होईल मला शिरपूरला यायचं आहे मला पुन्हा लातूरला यायचं आहे पुण्यात आहोत आपण ठीक आहे साताऱ्यात तर असणारच आहे लक्षात घ्या ओके आणि त्यानिमित्तानं मला तुमच्या भेटीगाठी घ्यायच्या आहेत गेट टुगेदर्स घ्यायच्यात म्हणूया आपण पण रिझल्टसाठी थांबलोय ना कारण आता मार्क्स तुम्हाला कळालेत पण रियालिटी सांगू का बाळांनो बऱ्याच मुलांच्या ॲन्सर की ओपन झालेल्या नाही आहेत अजून आणि आता होणार पण नाही आहेत ना ते क्लोज झालेलं आहे टायमिंग म्हणजे सीईटी सेलनं हा जो प्रकार केला आहे ना तो अतिशय म्हणजे निंदनीय आहे म्हणूया आपण ठीक आहे कारण एकतर यांची वेबसाईटच क्रॅश झाली होती सर्व्हर क्रॅश झालं होतं म्हणूया आपण वेळेत ओपनच झाले नाही ॲन्सर की मग अपील तरी कसं करणार ओके त्याच्यामुळं काय होतं की बरीचशी मुलं नाराज होते लक्षात घ्या नाराज आहेत त्यामुळं मी तुम्हाला काय सांगतोय की मी गुरुवारी मी जयसिंगपूरमध्ये आहे ओके गुरुवारी मी 3 ते 8 वाजेपर्यंत कोल्हापूरमध्ये आहे ओके मी आता काय करेन लक्षात घ्या पुढच्या आठवड्यात मी जिथं असेन ना मी प्रॉपर एक नंबर तुम्हाला देईन अपॉइंटमेंट आपण फिक्स करूया त्याचे काही चार्जेस मी घेणार नाही पण भेटेन तुम्हाला मी नक्की नक्की भेटेन ठीक आहे मग आता हा व्हिडिओ थांबवतो इथं मी ओके पुन्हा एकदा सांगतो की या दोन ठिकाणी मला अतिशय छान अनुभव आला ओके खूप छान मुलं होती ओके पण प्रॉपर त्यांचा एक ट्रॅक फिक्स नव्हता त्यांना समजत नव्हतं की आता काय करायचं बोर्डची प्रिपरेशन करायची का सीईटीची बरं बोर्डची प्रिपरेशन करायची तर कशी केली पाहिजे हे पण मुलांना माहीत नव्हतं ओके आता बोर्डची प्रिपरेशन करायचं एखादा टॉपिक करायचं म्हणजे लाईन टू लाईन रीड करायचं नाही आहे बाळांनो मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही नवीन आहे माझ्या चॅनलवरती म्हणून आपण आता ही बॅचचं उदाहरण देतो मी नवीनच आहेत पण जुनी मुलं पण अजून देखील व्हिडिओ बघतात त्यांचे मी मनापासून आभार मानतोय बरं का लक्षात घ्या कारण मी कॉमेंटमध्ये बघतोय की अगदी गेल्या वर्षीच्या बॅचची मुलंसुद्धा व्हिडिओ बघतात लक्षात घ्या मी आता सगळ्यांना काय सांगतोय बोर्ड एक्झाम असू दे नाही तर सीईटी एक्झाम असू दे तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत PYQs इम्पॉर्टंट काय सांगा PYQ टार्गेट पब्लिकेशनचं एक बुक आहे त्यात त्यांनी काय केलं की बोर्डचे क्वेश्चन्स पण सगळे एकत्र करून दिलेत ओके MCQ न्यूमेरिकल थिअरी ते सोडून बाहेरचं काय करायचंच नाही आहे बरं तुम्हाला IMP क्वेश्चन्स पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती प्रत्येक टॉपिकचे ऑलमोस्ट प्रत्येक टॉपिकचे मी IMP क्वेश्चन्स प्रोव्हाइड केलेले आहेत तेच करायचे बाळांनो तेच करायचं ते सोडून दुसरं काय करूच नका वेगळं काय परीक्षेत येतच नाही अगदी बोर्डला काय सीईटीला सुद्धा वेगळं काही येत नाही एकच क्वेश्चन 8-8, 9-9 कधी कधी 10-10 वेळा रिपीट झाला आहे इलेक्ट्रोस्टॅटिकमधले क्वेश्चन असू देत ते सुपरपोजिशन ऑफ वेवमधले क्वेश्चन्स असू देत रोटेशनल डायनॅमिक्स क्वेश्चन्स हार्ड आहेत पण एकदा तुम्ही सोडवले ना तेच परत रिपीट होणार आहे त्यामुळे तुम्ही या PYQला महत्त्व द्या रोजची स्ट्रॅटेजी व्यवस्थित फॉलो करा ओके डेली दिलेलं टार्गेट कम्प्लीट करा आणि मी काल पण बोललो होतो की ते टार्गेट कम्प्लीट झाल्यानंतर अजून तुम्हाला वेळ असेल तर दुसरे आणखीन काही टार्गेट तुमचे असतील ते कम्प्लीट करा ठीक आहे मग आता हे रोजच असं आपल्याला करायचं आहे सीईटी बोर्डमध्ये चांगला रिझल्ट मिळवायचा आहे ऑल द बेस्ट धन्यवाद